हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग आहे. मात्र नागनाथ मंदिरात विश्वस्तांकडून भाविकांना योग्य सुविधा पुरवल्या जात नाही. शिवाय सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशाचे पालन सुद्धा केले जात नाही. नागनाथ संस्थानमध्ये बऱ्याच गैरसोयी असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विश्वस्त आणि सल्लागार मंडळामध्ये कुठलाही समन्वय नाही. यासह अनेक कारण देत विश्वस्त महेश बियाणी यांनी नागनाथ मंदिर संस्थान पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र नागनाथ मंदिर संस्थानमध्ये नेहमी वाद होतात, अनेकदा गैरकारभार होतात, वाद चव्हाटावर येतात, यामुळे संस्थानचा विकास होत नाही. महेश बियाणी यांनी भ्रष्टाचार होत असल्याचे कारण देत राजीनामा दिल्याने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा नागनाथ मंदिर संस्थानचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. श्री औंढा नागनाथ संस्थान हे हिंगोली जिल्ह्यातील फार महत्वाचे देवस्थान आहे. परंतु मागील काही वर्षांपासून जे नवनियुक्त विश्वस्त आहेत त्यांच्यामध्ये सगळा अलबेल कारभार चालू आहे आणि या अलबेल कारभारासंबंधी बऱ्याच वेळा आवाज उठवण्यात आला होता. परंतु त्याचा काही निष्कर्ष असा काही निघालेला नाही. त्याच्यामुळे मी दिनांक 11 जानेवारीला माननीय धर्मदायुक्त हिंगोली यांच्याकडे माझा राजीनामा मी सादर केलेला आहे आणि त्यांनी तो काल मंजूरसुद्धा केलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट अशी खंतसुद्धा व्यक्त केलेली आहे की जे चांगले काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना अशा देवस्थानामध्ये काम करू न देणे किंवा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या अंमलबजावणी त्याची न करणे अशा प्रकारे विश्वस्तांनी इतर विश्वस्तांनी कार्य चालवलेलं आहे. मी इथे वैयक्तिक कोणत्याही विश्वस्ताचं नाव घेणार नाही किंवा कोणत्याही सल्लागाराचं नाव घेणार नाही. आणि परंतु ज्यांनीसुद्धा मंदिराच्या विकासामध्ये अडथळे निर्माण केले आहे त्यांनी स्वतःहून विचार करायला पाहिजे की देवस्थानाचं नाव आपण देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर कसं नेता येईल आणि कशा प्रकारे इथल्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येईल आणि मंदिराचा येणारा जो काही उत्पन्न आहे त्याचा चांगल्या पद्धतीने कसा विनियोग करता येईल याबद्दल विचार करावे.